बाबा का पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं एमकेएच ब्लॉगच्या चॅनलवर. आज आम्ही अजून एक ब्लॉग शूट करणार आहेत. आज आम्ही चाललेलो आहेत मुंबईला आम्ही काय काय मजा करतो या ब्लॉगमध्ये तुम्हाला दाखवणार आहे. आता मी आहे सफाळे स्टेशनवरनं चर्चगेटसाठी ट्रेन पकडणार आणि पुढे जाणार. आता आम्ही बोरिवली स्टेशनवर पोहोचलेलो आहे. ह्याच्या आता चर्चगेटला जाण्यासाठी आम्ही दुसरी ट्रेन पकडत आहे. हा आहे वानखेडे स्टेडियम. आणि नंतर आलेला आहे चर्चगेट स्टेशन आलेला आहे. चर्चगेट स्टेशनवर पोहोचलेले आहेत. आता पुढे जाणार आहेत. खूप मालेल कशी बोलते खूप मालेल. गेट ऑफ इंडियाला जाणार आम्ही आता आणि त्यासाठी बस पकडणार. खूप मालेल कुठे जायचं जायचं तिथे. चला आता सकाळ असल्यामुळे आता इकडे काहीच नाही. इकडे ओपन आहे ना तर इकडे खूप काय काय कपडे वगैरे मिळतात आपल्याला. चर्चगेट गेट नंबर 4 भुयारी मार्ग. चर्चगेट गेट नंबर 4 या साईडला गेल्यावर हॅपेक्स आहे. त्या साईडला खूप कपड्यांचे दुकान आहेत. आता आम्ही तिकडे जाणार नाही. 12 नंबरची बस पकडायची आणि गेट ऑफ इंडियासाठी जायचं. 112 नंबरची बस आलेली पण पूर्ण भरल्या असल्यामुळे आम्ही दुसऱ्या बसमध्ये जाणार कारण की थोडी मोठी फॅमिली आहे. एसीच्या खाली फर्स्ट टाइम अशा एसी बस मध्ये बसलेला आहे पहिल्यांदा. जाऊया गेट ऑफ इंडिया कडे. गेट ऑफ इंडिया कडे साईडला तुम्ही पाहू शकता गेट ऑफ इंडियाच्या जवळ आम्ही आलेले आहेत. आता जाणार कसं नाचणार. गेट ऑफ इंडियाच्या जवळ आम्ही आलेले आहेत. आता जाऊया गेट ऑफ इंडियाकडे. थोडासा रस्ता क्रॉस करत आहेत. आम्ही पाहू शकतात आम्ही गेट ऑफ इंडिया जवळ आलेले आहेत.
समोर आहे गेट ऑफ इंडिया आणि त्याच्याच बाजूला ताज हॉटेल सुद्धा आहे। गेट ऑफ इंडिया आणि ताज हॉटेल जवळ आम्ही आलेले आहेत। हा गेट ऑफ इंडिया आणि हे आहे ताज हॉटेल। आता आम्ही इकडे तिकडे फिरतील बघूया। आता ताज मध्ये फिरण्यासाठी या ठिकाणी टुरिस्ट बोट सुद्धा अवेलेबल आहे। त्या ठिकाणी खूप लांब जातात बोटी। आता आम्ही गेट ऑफ इंडिया बघून आता परत जाणार आहेत दुसऱ्या ठिकाणी राणीच्या बागेत। आता आम्ही आलेले आहेत राणीच्या भागामध्ये। हे बघा एंट्री। चला आता आम्ही चालले राणीच्या भागामध्ये। मस्त पैकी जू आहे। राणीच्या भाग मध्ये आता फिरू आणि तुम्हाला दाखवू या ब्लॉग मध्ये। आता पुढे पाहूया द लायन किंगडम। वाव बघूया इथे काय आहे। काय आहे इथे बघूया। या ठिकाणी काय आहे बघ आपण पाहूया। मध्ये काहीतरी आहे असं वाटते। खूप जण आहेत त्या ठिकाणी। सिंहाची वाट बघूया आपण। त्या ठिकाणी सिंह बघायला गेले पण सिंह भेट दिसलाच नाही। दुसऱ्या ठिकाणी जाऊया। आता आपण दुसऱ्या ठिकाणी काय बघायला मिळते का बघूया। इथे तर काहीच दिसत नाही यार। पुढे जाऊन वाटते मला बघायला मिळेल असं वाटते। आता इकडे टायगरचं लोगो लावलेला आहे पण आता बघूया टायगर या ठिकाणी आहे का। या ठिकाणी तरी टायगर पाहण्यात मिळते का बघूया। वाघ बघायला मिळतोय का बघूया। तो आला बघ, तो आला बघ, तो बघ, तो बघ, बघा वाघ ये आला। टायगर टायगर आता आपण वाघ पाहिला आणि वाघाचे दोन पिल्लं पाहिले। त्याला काय बोलतात मला माहीत नाही। आता पुढे जाऊया। अजून बिबट्या सुद्धा आपल्याला बघायचं आहे। या ठिकाणी गेंड्याचं सिम्बॉल दिलेलं आहे पण नाही मिळत असं वाटते मला। पुढे बघू अजून आता काय आहे। या ठिकाणी आता हरिण आहेत। आपण हरिण बघू। तीन मस्त हरिण बघितले। आता अजून पुढे बघूया काय आहे। आता या ठिकाणी गेंडा आहे। गेंडा बघूया। हे दोन पाण्यात दिसतात ते गेंडे आहेत। पाण्यामध्ये बसलेले आहेत। आता जाऊया सर्व ठिकाणी दिसणारे माकडाकडे। आपण खूप ठिकाणी पाहिले असतील माकड असे झाडावर चढलेले। दाखवतो हे बघा असे झाडावर चढलेले पण हे रिअल नाही आहे। रिअल झाले दाखवूया। हे माकड हे जेवला का रे। तीन चार आहेत। हे मित्र जेवला का।
त्या सर्व कॅबिन मध्ये माकड आहेत. तो बघा झाडावर चढलेला आहे, झाडावर आहे, तिकडे एक झोपलेला आहे. माकड तर आपण खूप ठिकाणी पाहिलेत, कारण की आपण वडणाच्या रस्त्यावर पण जातात तिकडे पण असतात माकड, खूप सारे माकड पाहिले. त्यासाठी तिकडे जास्त वेळ थांबणार एवढं नाही वाटत. आता या ठिकाणी स्पॉटेड डिअर आहे, आता बघूया बघूया आपण या ठिकाणी स्पॉटेड डिअर. अरे दिसलेलं आहे समोरच आहे, हे बघा हे बघा हे बघा किती आहेत स्पॉटेड डिअर. तिकडे सर्व बसलेले आहेत. आता जाऊ दुसऱ्या ठिकाणी पाहण्यासाठी. हे बघा उलटी, या ठिकाणी 3D ॲनिमेशन पाहण्यासाठी पण आहे. हे बघा 3D आहे, 3D पूल मस्त आणि मस्त आहे. एसी रूम नंतर एसीमध्ये पॅगविन, आता पॅगविन पाहूया. आता आपण पॅगविन पाहणार आहेत. आता इकडे मस्त पॅगविन आहेत, बघूया पटापट पाहायला सांगतात. बघा पॅगविन मध्ये खाण्यासाठी रेस्टॉरंट सुद्धा आहे, पिझ्झा वगैरे आपण इकडे खाऊ शकतो. ठिकाणी पॅरोट आहेत, आपण थोड्या वेळा पहिले पक्षी पाहिले, अलग अलग पक्षी होते. आता या ठिकाणी कासव आहे, कासव पाहूया. आता पाहूया मेन म्हणजे मगर. हे बघा तोंड काढून कशी आहे, पण ही नकली आहे, असलीवाली दिसते का बघूया. थोडी मेहनत घे. हे बघा मगर होते म्हणून दिसला नाही. आता मगर सुद्धा पाहून झालेले आहेत. हा जाऊ. अशाच प्रकारे तुम्हाला ही व्हिडिओ जर आवडली असेल तर जरूर आपल्या चॅनलवर लाईक करा, चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एक नवीन ब्लॉगमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय. तुझ्या तर ब्लॉग शूट करतो आहे ना. पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या MKH ब्लॉगच्या चॅनलवर. आज आम्ही आता बोलायला सांगत डेल.